जाफराबाद तालुक्यातील अधिकृत वाळू घाटांवरून वाळू उपलब्ध होणार असून लिलाव प्रक्रिया पूर्ण झालेले वाळू घाट विषयी जाणून घेऊयात. जवखेडा ठेंग या केळणा नदीवरील वाळू घाटामधून 2173 ब्रास वाळू लिलाव झाला आहे. देऊळगाव उगले निमखेडा धामणा नदी इथून 1988 ब्रास, सावंगी पूर्णा नदी इथून 5300 ब्रास तर मेरखेडा इथून 2650 ब्रास वाळू काढण्याची परवानगी आहे. वरील चारही वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया पार पडली असून तालुक्यात अजून कोणत्या वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रिया प्रस्तावित आहेत ते पाहूयात. टाकळी केळणा नदी येथे 1939 ब्रास वाळू साठा उपलब्ध असून आरतखेडा वरखेडा विरो येथे 1810 ब्रास तर बोरखेडी गायकी गारखेडा येथे 3010 ब्रास वाळू साठा उपलब्ध असून या वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान सर्व वाळू घाट 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहेत. 7 वाळू घाट एकाच वेळी सुरू राहणार असल्याने व हातची किंमत जवळपास 2000 रुपयावरून 600 रुपये इतकी एकाच वेळी महसूल विभागाने कमी केल्याने वाळू स्वस्त होण्याची शक्यता आहे. परंतु वाळू वाहतुकीचे वाहने मात्र मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसणार आहेत.